एकदा मला जोपर्यंत टी व्हीला बातमी येत नाही जोपर्यंत अधिकृत आमची प्रेस रिलीज होत नाही प्रेस नोट रिलीज होत नाही तो पण मला एकाही नेत्याने आमच्या सांगितलं नाही की तुला उमेदवारी आम्ही देणार तिथल्या काही संघटना होत्या काही मंडळी होती गणेशोत्सवाच्या मंडळाचे कार्यकर्ते होते बरेच दिवस त्या पुणेश्वरच्या विषयावरती पाठपुरावा करत होते महापालिकेवर आता त्यांना आंदोलन होत होतं प्रश्न मांडत होते आता ती नेमकी एक ती वेळ आली असेल कदाचित पण असं काही ते वातावरण दूषित करणं वातावरण बिघडणं असं काही मागचा उद्देश दिसत नाही भारतीय जनता पार्टी म्हणून निश्चितच नाही एका विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक लोकसभेची मी नासवानचं पद आहे सरकार देशाचं कोण चालवणार आहे ते ठरणार आहे त्यामुळे एका विधानसभेची बाय इलेक्शन आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक पूर्णपणे विशेष वेगळा आहे पण मला आत्ता उलट कसब्यात आम्ही अधिकचं लीड घेणार हे मी तुम्हाला आज सांगतो ते तुम्हाला निकालानंतर व्यक्तिगत प्रत्येकाच्या पर्सनल ज्याच्या आयुष्यावरती बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही त्यामुळे तो मुद्दा की कोणी डिझाईन केलं कोणी वाढलं खरं तर हा तपास केला गेला कार्यकर्त्यावरती करता प्रेम करतात मुंडे साहेब झाले देवेंद्र दे दे झाले कार्यकर्त्यांनी प्रेम करणार ते होते हे काही ते आपलं नळावरती भांडण चालल्यासारखे भांडायचं नाही मी ते ठरवलं मी बोलणार पण नाही कोणावर मला माझं माझं पुन्हा पुढच्या शंभर वर्ष विचारून घडवायचे आज नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार पुण्याचे माजी महापौर मुरिधर मोहळा आपल्यासोबत आहेत त्यांचा एकूण राजकीय प्रवास पुणे लोकसभेची आता येणारी जी निवडणूक होते आहे त्यामधील त्यांची रणनीती डावपेज त्यांचा एकूण सगळी कारकिर्द याचा आढावा आणि पुणेकरांसाठी ते काय करणार आहेत याची देखील माहिती यासोबत अण्णांशी आपण बोलताना घेणार आहोत मुरीधर मोहोळ यांना त्यांचे सगळे सगळे परिची सगळे त्यांचे मित्र अण्णा या नावानं हाक मारतात तर आपण तिथनं सुरुवात करूया तुम्हाला सगळेजण अण्णा का म्हणतात बरं माझ्या घरामध्ये आमचे जे काही छोटे भाऊ होते मी माझ्या मोठ्या भावाला अण्णा म्हणतो बरं आणि मग माझे जे भाऊ आहेत छोटे वगैरे हो घरात ते मला अण्णा म्हणायला लागले बरं आम्ही दोघे भाऊ आणि दोन आमचे चुलत भाऊ आमची फॅमिली मग ती सुरुवात अशी झाली की मोठ्या भावाला अण्णा म्हणतात असं होत मग एक मित्रपरिवार पुढच्या ह्याच्या सगळ्यात वाढत मग ते एक जी नाती तयार होत गेली ती भावाची मित्राची नाती तयार जी झाली त्यातनं एक आवडीनं प्रेम भावनेतनं ते व्यक्त होत गेलं अण्णा अन्न आता ते सगळं अण्णा झालं पण त्याचं मूळ जे इथं होतं ओके घरात सगळं होतं आता अन्न म्हणल्यानंतर मला खूप जवळच माणूस वाटतो आता सगळे अन्न म्हणतात याचा अर्थ सगळ्यांचं मी घरातला झालो ओके तुमचं तुम्ही पुण्याचे महापौर होता स्टँडिंगचे चेअरमन होता पुण्याचे खासदार म्हणून तुम्ही आता तयारी सगळी करत आहात हे सगळं एका पक्षात एका संघटनेत राहून तुम्ही सगळं कमावलं हे भाजपमधला तुमचा प्रवेश कसा झाला होता माझं इथं तीस वर्ष झाली बरं तीस वर्ष मी भाजपमध्ये काम करतोय मी एकोणीसशे ब्याण्णवला बूत प्रमुख म्हणून काम केलं बरं त्यावेळेस मी बारावीला होतो बारावीला मी पक्षामध्ये बूत प्रमुख म्हणून संघटनेत काम केलं बरं चौऱ्याण्णवला कोथूडमध्ये पौड रोडला आमचा जयभवानी नगर केळेवाडी किशकंदा नगर हनुमान नगर रामबा असा एक वॉर्ड होता त्या वॉर्डाचा सरचिटणीस म्हणून मला पहिलं अधिकृत पद मला काय मिळालं तर सरचिटणीस वॉर्डचा ओके नंतर मी युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो वॉर्डचा hmm. नंतर तेव्हा शिवाजीनगर आणि कोथूड एक विधानसभा होता मग त्या विधानसभा मतदारसंघाचा युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो बरं असं करत करत तो प्रवास सुरू झाला आणि मूळ तसा लहानपणी संघाच्या शाखेवर जाणारा स्वयंसेवक hmm. स्वाभाविकपणे जा वेळेला एखाद्या पक्षाचं काम करायचा विचार मनामध्ये आला तो स्वाभाविकपणे याच पक्षाचा येणार होता हे स्वाभाविक होतं त्यात काही नाही आणि म्हणून तो प्रवास इथून सुरू झाला आणि आज पासून काम करत संघटनेतलं काम मी प्रदेशापर्यंत करतोय आज मी या राज्याचा सरचिटणीस म्हणून माझ्याकडे पक्षाची अधिक जबाबदारी आहे hmm. लोकप्रतिनिधी म्हणून सुरुवातीपासून शिक्षण मंडळ सदस्यपासून ते आज लोकसभेचा उमेदवार म्हणून एक विधानसभा लढली मी दोन हजार नऊ ला hmm. त्यामुळे पक्षाने संघटनात्मक रचना म्हणून तिथेही काम करणं लोकप्रतिनिधी म्हणून इथं असं जवळजवळ तीस वर्षाचा हा सगळा प्रवास प्रवास आहे पण याच्यामध्ये असं खरं कधी वाटलं होतं की आपल्याला खासदार व्हायचं हे अजिबात नाही दोन हजार एकोणीस नंतर वाटू लागलं होतं हा विषय मला कधीच माझ्या मनालाही शिवला नसेल म्हणजे आता ठीक आहे वर्ष दोन वर्ष आपण खोट बोलताय ना वर्ष दोन वर्ष हा विचार होता मनामध्ये पण काम करत राहणं दिलेलं काम करणं हे मात्र नेहमी जपलं संघटनेत जे काम दिलं ते जपलं ज्या ज्या वेळेला उमेदवारी म्हणून महापालिका असेल विधानसभा असेल दिली तर लढलं नाही दिली तरी थांबलो ओके okay. मला असं वाटतं आमच्याकडे ही शिकवण आहे hmm. की शेवटी इथे संधी मिळते कार्यकर्त्याला संधी मिळते आज बघा मी तीस वर्षाचा हा सगळा प्रवास hmm. एका एक वॉर्डाचा युवा मोर्चाचा अध्यक्ष तो लोकसभेचा त्या शहराचा उमेदवार त्या शहराचा प्रथम नागरिक म्हणून संधी दुसऱ्या पक्षात नाही होते पण तुमच्या मागे पॉलिटिकल तसं काही हो माझे वडील किंवा माझ्या घरात कोणी साधा ग्रामपंचायत सदस्य कधी झालं नाही माझ्या ग्रामीण भागात मी पुण्यात माझा वीस किलोमीटरवरती गाव आहे बरं मोठा म्हणून मुळशील माझं प्राथमिक शिक्षण तिथे झालं गावाला राहतो शिक्षणासाठी वडिलांनी फॅमिली पुण्याला आणली मी भावे स्कूलमध्ये शिकलो त्यामुळे विशेष नाही वडिलांना नोकरी लागली म्हणून आम्ही पुण्याला आलो ओके जर वडिलांची नोकरी लागली नसती तर गावाला शेती करत राहिलो असतो आज पण आम्ही मोठ्यामध्ये वडिलांना नोकरी लागली पुण्यामध्ये आणि ते एका बँकेत शिपाई म्हणून त्यांना नोकरी लागली आणि मग त्यांनी फॅमिली पुण्याला आणली मुलांचं शिक्षण व्हावं ना म्हणून आम्ही पुण्यात आलो त्यामुळे काही संबंध नाही ओके okay. काही 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 लांबून लांबून संबंध नाही पण अनेकांना पुण्यामध्ये मोहोळ हे जे नाव आहे हे तुमचं जसं एक पॉलिटिकल कारकिर्द म्हणून आहे त्या कारकिर्दीला तुम्ही पूर्ण शहरभर राज्यभर त्या नावानं प्रसिद्ध आहात पण मोहोळ म्हटलं की तुमच्याच गावातले काही लोक असे थोडेसे काही असे काही असे गुंडगिरीचे तत्व एक वाटतात नाही हे बघा मोहोळ म्हणजे हे बघा हे जर थोडं मोहोळ नावाला खूप काही गोष्टी आहेत बघा बरं तुम्ही मामासाहेब मोळ मला विचारलं पाहिजेत मामासाहेब मोठे आमदार होते अखिल भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष होते ओके। ते मावळ मावळमधनं उभे राहिले तरी विधानसभेला निवडून यायचे मधन उभे राहिले तरी निवडून यायचे म्हणजे एक जनमत असलेला नेता जिल्ह्याचे नेते म्हणून ने त्यांच्याकडे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक त्या काळात वसंतदादा पाटील यशवंतराव बरोबरचे अत्यंत जवळचे सहकारी अशी मूळ आहे खासदार अशोक राम तीन वेळा आमदार झाले एकदा खासदार झाले आमच्या गावाला कुस्तीची मोठी परंपरा आहे आमच्या गावात महाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमुळे होऊन गेले आमच्या गावात देशाला पदक मिळवून देणारे कुस्तीगीर झाले आज माझ्या गावात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे एम डी म्हणून आमचे डी एम म्हणून तिथं काम करत होते त्यामुळे कुस्ती शिक्षण शेती व्यापार सगळ्या क्षेत्रात आमचं नाव आहे ओके okay. ठीक आहे आता समाजातल्या काही समाज, समाज व्यवस्था थोडीफार आपण म्हणूया की थोडं ठीक आहे काही गोष्टी आमच्या आमच्या आम्हाला वाटतं ते पण निश्चितपणे आम्हाला असं वाटतं की एकूण आम्ही आमचं गाव आणि एकूण मोहोळ परिवार सगळा जो पाहिला तर समाजातलं योगदान खूप मोठं आहे आमचं ओके याच्यातला मुळशी पॅटर्न हा अनेकदा चर्चेत असतो तर ते खरच मुळशी पॅटर्न काय तुम्हाला म्हणजे काय आहे काय झालं की, का की मुळशी पॅटर्न हा आमच्या प्रवीण तर्डेंनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आणि त्यात मुळशी पॅटर्न त्याला थोडी गुन्हेगारी पार्श्वभूमीची त्या कथानक होतं त्याला पण त्याचा उद्देश वेगळा होता बघा शेतीवरती शेतकऱ्यांवरती शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करून शेतकऱ्यांमध्ये नेमकं कर आता काय चाललंय हे वास्तव मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला okay. शेतकऱ्यांनी शेती विकायची नसते ती राखायची असते हे okay. त्यातलं मूळ वाक्य जे आहे ते हे होतं okay. शेतकरी शेती विकायची नाही शेती राखायची okay. मला असं वाटतं तो धागा पकडून त्यांनी सिनेमाची निर्मिती केली गेली ठीक आहे थोडंफार काही गोष्टी ज्या घडत होत्या आलेल्या सगळ्या वेगळ्या आमच्या दोन चार पुणे जिल्ह्यात सगळ्याच नावमुळशी जरी असलं तरी एकूण राज्यातल्या सगळ्याच गावातल्या जे शहराच्या लगतची गाव आहेत महानगराच्या जवळची गाव आहेत तिथे जमिनीला आलेले भाव त्याच्यातनं वाढलेले प्रकार याचा एक चा मला असं वाटतं की वास्तवदक्षिण त्यांना मांडायचं होतं पण त्याचा मूळ उद्देश हा होता की आमचा शेतकरी शेवटी हा शेतीप्रधान देश आहे आमचा शेतकरी आता शेती विसरून दुसरा विचार करायला लागला का त्यांची पुढची पिढी तो विचार करते का ते नका करू शेती ठेवा शेती राखा त्याच्या उद्देश हो। उद्देश हो लोकसभेचं तिकीट हे जाहीर किती दिवस तुम्हाला मला मी तुम्हाला सांगतो आमच्या पक्षात एक पद्धत आहे जोपर्यंत पूर्ण प्रक्रिया होत नाही तोपर्यंत आम्हाला कधीही सांगितलं जात नाही असं म्हणतात ना तयारीला लागा सांगितलं आदेश दिले असं काही नसतं बरं मी काम करत होतो माझी इच्छा होती का तर होती जे दिलं ते काम करत होतं मला महापौर म्हणून मी काम केलं त्यानंतर मला महाराष्ट्राचं सरचिटणीस म्हणून पश्चिम महाराष्ट्राची विशेष जबाबदारी माझ्याकडे दिली मी पश्चिम महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यामध्ये खूप प्रवास केला मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये मला जे दिलं ते काम मी ते केलं ते करतो आजही करतो म्हणजे अगदी एक महिन्यापूर्वी सुद्धा मला सोलापूर लोकसभेचा निरीक्षक म्हणून मी गेलो शेवटी मी पहिलं माझं प्राधान्य संघटना आहे तुम्हाला आमदार व्हायचं खासदार व्हायचं हा भाग नसतो आमच्या बरोबर जे दिलं ते काम करायचं ओके परंतु जशी जशी लोकसभेची निवडणूक जवळ येत होती तसं तसं काही अंदाज येत होते ठीक आहे पक्षाच्या पातळीवरती आपल्या नावाचा विचार होतोय संधी मिळण्याची शक्यता आहे ओके पण मी तुम्हाला आजही सांगतो की मी एकदाही मुंबईला गेलो नाही एकदाही दिल्लीला कोणाला भेटलो नाही कामासाठी की मला मला इच्छा आहे म्हणून एकदाही नाही याच्यावर कोणाचा विश्वास नाही बसणार मला मान्य आहे पण मी तुम्हाला खोटं नाही सांगणार दुसरी अजून एक गोष्ट एकदा मला जोपर्यंत टी व्हीला बातमी येत नाही जोपर्यंत अधिकृत आमची प्रेस रिलीज होत नाही प्रेसनोट रिलीज होत नाही तो पण मला एकाही नेत्याने आमच्या सांगितलं नाही की तुला उमेदवारी आम्ही देणार आहे बरं आमच्याकडे इतक्या गोष्टी सगळ्या पाळल्या जातात काय असतं शेवटी चार जण पाच जण इच्छुक असतात प्रत्येकाची क्षमता असते संधी एकालाच मिळते पण हे पक्षपातळीवरती संघटने पातळीवर लक्ष दिलं जातं काळजी घेतली जाते जे काय होईल ते योग्य वेळेस सांगितलं जाईल याच्यावरती आम्ही आमचं काम करत नाही तुम्हाला पण जेव्हा बीजेपीने ट्विट केलं तेव्हाच कळालं का अगदी मी शहर कार्यालयात आमची बैठक चालू होती बरं आणि टी व्हीला आलं की आता भाजपची दुसरी यादी जाहीर होती आणि मग ती नाव येत होती तेव्हा कदाचित असं वाटलं होतं आज होण्याची शक्यता बरं होईल असंही वाटलं होतं ते वा वाट नेमकं झालं ते नेमकं झालं जेव्हा यादीत नाव आलं तेव्हा आनंद वाटला आणि काही आव्हानांची जाणीव पण झाली शंभर टक्के आनंद निश्चितपणे वाटणार माझ्यासारख्या एका अगदी तळागाळातला कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण मी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही कोणी कधी या असला लवलेशही नाही आणि माझा जगातल्या सगळ्यात मोठी जनसंघटना असलेला माझा पक्ष त्या पक्षाची ज्या पक्षाचा आज देशाचे पंतप्रधान आहे ज्या देशाची ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे अशा पक्षाचा मला उमेदवार घोषित केला जातो माझ्यासाठी निश्चितच ती आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती पहिला फोन कोणाला गेला तिकीट मिळालं सांगायला काय काय झालं जसं बैठक चालू होती फोन करायला वेळच नाही मिळाला आमचे सगळे सहकारी तिथं आम्ही सगळे तेच सगळं सुरू झालं पाच मिनिटात मीडिया आली पुढचे पाच सात तास ते तसेच गेले त्यामुळे स्वतःहून फोन करायला वेळच नाही मिळाला कोणाच नाही बिळ नाही बरं सगळे कोणाला फोन केला सहा सात तासानंतर नाही तोपर्यंत उलटे फोन यायला सुरुवात झाली ना लोकांना कळायलाच लागलं टी व्हीला झाल्यानंतर नुसतेच फोनच मलाच येत होते मला फोन करायलाच हे नाही मिळालं अच्छा मग काय ते नॅचरली सगळं होत होतं ते ओके 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 पण तुम्ही स्वतः असा कोणाला जाणीव मग घरी फोन नाही केला नाही नाही सगळ्यांना समजलंच होतं ना समज टी व्हीला दिसत होता बरं बरं ओके पण जेव्हा आपण तुम्ही जबाबदारी जाणीव म्हणता तर तुमच्या डोळ्यासमोर पुढच्या तुमच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक टॉपची पाच का काम अशी कोणती राहतील की त्याच्यासाठी तुम्ही समरसून काम करणार आहात मला असं वाटतं की मी आ, या शहराचा महापौर म्हणून अडीच वर्ष काम केलं स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून दोन अंदाजपत्रक या शहराची मी दोन अर्थसंकल्प तयार केले त्यामुळे एकूणच या, या शहराचा आवाका या शहराचं वास्तव हो, आणि या शहराचं भविष्य बरं या सगळ्या गोष्टीचा निश्चितपणे माझा अभ्यास आहे ओके मी म्हणत नाही मला सगळं समजतं पण पुणे शहर हे असं शहर आहे की इथं टॅलेंट खचून भरलेलं आहे आपल्या सगळ्या क्षेत्रात काम केलेली मंडळी या पुणे शहरात आत्ता आहेत आणि खूप मोठे लोक या शहरात राहतात या सगळ्यांना सोबत घेऊन मला माझं शहर हे देशातलं सर्वोत्तम शहर करायचं स्वप्न आहे माझं बरं मला घाई नाही मला काही खासदार होण्यासाठी निवडणूक लढायची नाही मला माझ्या पक्षाने संधी दिली मी काम करणार आहे निवडून पण येईल पण मला काम करण्यासाठी मला निवडणूक लढायची मी अडीच वर्ष तुम्ही बघा मला जे जे काही चांगलं वाटत होतं मी खूप काही प्रयत्न केले मेडिकल कॉलेज या पुण्यामध्ये आलं मेट्रो महापालिके जे मी अडीच वर्ष काम केलं महापालिके मेट्रोचं काम पूर्ण करण्यासाठी खूप मोठं मला अडीच वर्षाच्या काळात मला संधी मिळाली नदीच्या प्रकल्पासाठी एक हजार कोटी केंद्रात आणता आले चांदणी चौका सारखा प्रकल्प एक हजार कोटीचा जवळपास झाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हजारो घर तयार झाली पी एम पी एलच्या माध्यमातून आज आम्हाला जवळजवळ साडेतीनशे बसेस केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला फेम टू अंतर्गत मिळाल्या त्यामुळं महापौर असतानाच केंद्र सरकारच्या माध्यमातून मला बऱ्यापैकी काम करायला संधी मिळाली वाव मिळाला मी ते केलं आता मला असं वाटतं की माझ्या शे माझं शहर हे पुढच्या पन्नास शंभर वर्षात मला विचार करायचा आता मला एक आता एकच दिसतंय की आजही देशामध्ये राहण्याचं सर्वोत्तम शहर पुणे आहे मागच्या चार पाच वर्ष तुम्ही बघा पहिला किंवा दुसरा क्रमांक आपला राहतोय okay. मला ते शेअर वाढतंय hmm. आज जवळजवळ सिक्स मिलियन पॉप्युलेशन झाले आमचं साठ लाखावर hmm. गेलो आम्ही पाचशे अठरा स्क्वेअर किलोमीटर वाढलोय बरोबर भौगोलिक hmm. आज माझा हा विचार आहे की माझं शेअर वाढतंय माझं पुणे वाढतंय आणि म्हणून माझ्या पुण्याचा पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करून मला एक विजन डॉक्युमेंट एक मला डेव्हलपमेंटसाठी या शहराचं तयार करायचं मला एकट्याला नाही जमणार सगळ्यांना सोबत घेणार आहे टॉप प्रायोरिटीचे अनेक विषय या ठिकाणी सांगू शकतो आपण एक तर विमानतळाचा एक विषय हा मला असं वाटतं की खूप सेन्सिटिव्ह विषय होत चालला okay. एक तर पुरंदरचा विमानतळाचा विषय मार्गी मार लावून हा एक मुद्दा आहेच आहे okay. की मग ना आता आपल्या पुण्याचं जे काही लोहगावचं विमानतळ आहे डिफेन्स आणि सगळ्या याच्यामुळे आपण पाहतो की थोड्या काही ना काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात ओके okay. आधीच्या धावपट्टी त्या ठिकाणी होतील का त्याचा विस्तार करता येईल का या लाईनवरती सुद्धा काम करायचं बरं दुसरं मला असं वाटतं की शहराची आमची वाहतूक व्यवस्था मान्य आहे आज एकदमच शहर वाढलं वा गाड्या वाढल्या मेट्रोचं जाळं अजून विस्तारित करणं बरं आजही मेट्रोचे एक रूट पूर्ण झाला आहे दोन रूट पूर्णकडं पूर्णत्वाकडे आहेत आत्ता आहेत त्यानंतर भविष्यात या शहरामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करणं शेवटच्या माणसाच्या संदर्भात त्याची कनेक्टिव्हिटीसाठी पी एम पेमेल आणि मेट्रो इंटिग्रेट इंटिग्रेट करणं बरोबर एका तिकीटावरती दोन्हीकडे प्रवास करता यावा शिवाय कुठल्याही मेट्रो स्टेशनला पोहोचण्यासाठी पी एम पी एलची कमी कनेक्टिव्हिटी लागली लागली ओके असा एक चांगला विचार डोक्यामध्ये आहे जेणेकरून मला असं वाटतं की रस्त्यावरचं वाहतूक आमची कमी होईल ओके मी जसं म्हणालो साडेतीनशे बसेस आम्हाला मिळाल्या अजून आम्हाला आमच्या पी एम पी एलच्या ताफ्यामध्ये आम्हाला बसेस वाढवता येतील ओके फ्रिक्वेन्सी वाढेल लोकांना पाच मिनिटात दोन मिनटात बसेस मिळायला लागतील हा वाहतुकीच्या दृष्टीने माझ्या डोक्यात एक चांगला विचार आहे तो मला करायचा आहे दोन कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या लोकसभेमध्ये येतात आज तिथली जर आपण थोडीशी परिस्थिती पाहिली तर ती थोडी बरोबर नाही बरं लोकांच्या राहणीमानाच्या दृष्टीनं आता खूप काही नागरी प्रश्न निर्माण होताना दिसतात आणि त्या पद्धतीने सोडवले जात नाहीत त्यामुळे या दोन्ही जे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत त्यांचं विलिनीकरण करणं त्यांना पुण्या महापालिकेत समावेश करून इथल्या जशा नागरी सुविधा त्या त्यांना मिळवून देण्यासाठीचा एक माझ्या डोक्यात प्रयत्न आहे ओके शहराच्या आजूबाजूला आपण पाहतो असतो या पुण्याच्या रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीच्या बाकी पुणे मुंबईचे अजून काही आपल्याला मार्ग नव्यानं काही निर्माण करता येतील का आहे त्याच्या फ्रिक्वेन्सी वाढवता येतील का पुण्यापासून आजूबाजूचे सगळे जे काही जिल्हे शहर असतील आमचे जवळचे याच्यामध्ये अधिक पुण्याच्या संदर्भातली कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जे काही रेल्वे मार्ग नव्यानं करता येतील का पुण्यात आमची मेट्रो रेल्वे स्टेशन्स आहेत आमचं पुणे स्टेशन आहे शिवाजीनगरचं आता समजा काम चालू आहे तिकडे तर ती ती जी काही रेल्वे स्टेशन आहे ती चांगली छान अद्यावत करता येतील का असे अनेक विचार हे केंद्र सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये पुण्यासाठी करायचं माझं डोक्यात आहे ओके okay. स्थानिक प्रश्न तीन प्रकारचे प्रश्न खातील एक स्थानिक प्रश्न राहतील एक राज्य शासनाच्या संदर्भातले प्रश्न खातील एक केंद्र okay. शेवटी तुम्ही जर लोकप्रतिनिधी खासदार म्हणून जरी फक्त केंद्रातल्या प्रश्नाचा विचार केला तर तेही बरोबर नाही hmm. या पुण्यातल्या अनेक विषयामध्ये तुम्हाला महापालिका राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची एक मोड बांधावी लागेल ओके शेवटी या शहराचा खासदार म्हणून तुमच्या लोकसभेमध्ये महापालिका आहे त्यामुळे तिथले स्थानिक नागरिक स्थानिक प्रश्न रोजचे प्रश्न याच्यामध्ये सुद्धा भविष्याचा विचार करून आपल्याला खूप काम करता येईल ओके okay. म्हणून मला असं वाटतं या चार पाच गोष्टीवरती काम करणं खूप आवश्यक वाटलं आहे पण जेव्हा भाजपाबद्दल जो एक आक्षेप घेतला जातो की भाजप एक असहिष्णु वातावरण पसरवतं आणि पुण्यामध्ये जो निर्भय बनवची जी सभा होती त्या सभेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला तर हे करणं असं योग्य होतं का नाही त्यावेळेला मला असं वाटतं की थोडंसं जे झालं ते काही योग्य झालं नाही असं आमचं सगळ्यांचंच मत होतं कार्यकर्त्यांच्या संदर्भात थोडं भावनेचा विषय होता मोदीजींना आणि त्यांच्या संदर्भात जे चुकीची वक्तव्य केली गेली तर ती सुद्धा चुकीची होती मान्य लोकशाहीत व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला प्रत्येकाला आपण आपण लोकशाहीमध्ये पण एक मर्यादा ठेवून आपण मला असं वाटतं की बोललं पाहिजे किंवा काय शेवटी असे प्रसंग होऊ नयेत हे जसं आम्हाला वाटतं तसं हे होणार हुन, नाहीत याची काळजी सुद्धा बोलणार आणि प्रत्येकाने घेतली पाहिजे ठीक आहे मी त्याचं समर्थन नाही करणार झालं त्याचं पण इथून पुढे सुद्धा लोकशाहीच्या मार्गाने जर बोललं लोकशाहीच्या मार्गाने खूप आयुध आहेत आपल्याकडे आपल्याकडे उपोषण करता येईल आपल्याकडे आंदोलन करता येईल आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घेता येईल आपल्याला पत्रक काढता येईल आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होता येईल खूप गोष्टी आहेत मग त्या करतानासुद्धा मला असं वाटतं की थोडंसं भान जपलं गेलं पाहिजे जे झालं ते व्हायला नको आणि भविष्यात असं होणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ हो। जेव्हा भाजप जेव्हा मग निवडणुकीचा विषय येतो तेव्हा तर पुणेश्वरचा काहीतरी मुद्दा उपस्थित करतात म्हणजे ते पुणेश्वराचा खरोखरीच मुद्दा हा भाजपसाठी केवळ रणनीतीचा मुद्दा आहे निवडणुकीचा की की तुम्हाला खरोखरीच काही पुण्याचं एक वेगळं जे एक सौर धर्म सहभाग एक स्वरूप आहे ते बीजेपीला कुठेतरी नक लावते असा एक विरोधकांचा आरोप असतो नाही नाही मला असं वाटतं की शेवटी काही सामाजिक प्रश्न जे आहेत ते काही अशा एका एक दोन प्रश्न उत्तरामध्ये कसब्याची निवडणूक आली तेव्हा पुणेश्वराचा मुद्दा तुम्हाला आठवत नाही पुणेश्वरती आमचे लोक खूप वर्षे काम करत होते तशी तर मुद्दा आला आणला गेला काय आता त्याच्यावरती बोलण्यात येणार किंवा निवडणुकीच्या आधी बरोबर दिवस तिथल्या काही संघटना होत्या काही मंडळी होती गणेशोत्सवाच्या का, मंडळाचे कार्यकर्ते होते बरेच दिवस त्या पुणेश्वरच्या विषयावरती पाठपुरावा करत होते महापालिकेकडे सातत्यानं आंदोलन होत होत प्रश्न मांडत होते आता ते नेमकी एक ती वेळ आली असेल कदाचित पण असं काही ते वातावरण दूषित करणं वातावरण बिघडणं असं काही त्याच्या मागचा उद्देश दिसत नाही भारतीय जनता पार्टी म्हणून निश्चितच नाही बरं की आता तिथं काही हिंदुध्वनी संघटना काम करतात कार्यकर्ते काम करतात परंतु वास्तव काय सत्य काय हे सुद्धा मला असं वाटतं थोडंसं त्याच्यातनं शोधलं गेलं पाहिजे बरं हे का झालं का होतं तर त्यातलं मूळ काय वास्तव काय सत्य काय तिथं एक अधिकृत नेमकं काय अनधिकृत काय हे जोपर्यंत माध्यम सुद्धा नाही देत समोर माहिती तोपर्यंत खऱ्या अर्थानं मग हा एका बाजूनच विचार केला जाईल एका बाजूनच ती भूमिका मांडली जाते असं मला वाटतं पण तुमचं आता त्याच्या त्या प्रश्नावरची तुमची भूमिका काय आहे की आता पुणेश्वराचं काय मी म्हणजे कसब्याची हो प्रक्रिया चालू आहे ही प्रक्रिया चालू आहे तिथलं बांधकाम काढलं जातंय पोलिस प्रोटेक्शन मध्ये काढलं जाते, जाते किंबहुना मला असं वाटतं की त्या समाजात सुद्धा त्या सगळ्या धर्मियांनी सर्व धर्मीय लोकांनी तिथं एकत्र होऊन त्यांनी सुद्धा ते मान्य केलंय ते स्वतः काही बांधकाम काढायला तयार झालेत मला असं वाटतं की जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय सामाजिक सत्न चाललंय कुठं काही तणाव नाही भाजपाचा राजकीय का अजिबात नाही ते काय आहे ते शेवटी अधिकृत अनधिकृत हा मुद्दा चाललाय कुठलंही धार्मिक स्थळ असलं तर अधिकृत अनधिकृत याच्यावरती ते मला असं वाटतं तो विषय चालू आहे आणि आता मला असं वाटतं की व्यवस्थित चाललंय कुठेही काही तणाव नाही कुठे वाद नाही येत संमतीने सुरू आहे मला नाही वाटत हा काही मुद्दा निवडणूक आणि राजकारणाशी संबंधित आहे ओके जेव्हा जेव्हा पुण्याची इलेक्शन होते किंवा झाली तर त्याच्यामध्ये कसबा पोटनिवडणुकीचा उल्लेख होतो जी गेल्या वर्षी पोटनिवडणूक झाली होती आणि भाजपची ताकद असताना ती भाजपाला जागा हरावी हारावी लागली होती तर तिथलेच जे बा काँग्रेसचे उमेदवार जे निवडून तेच आता तुमच्या विरोधात आहेत त्यांचं म्हणणं आहे की कसब्यासारखा चमत्कार पुण्यातही घडणार आहे त्यांना शुभेच्छा आहे पण मला असं वाटतं की थोडंसं वस्तुस्थिती आपण माहिती घेतली पाहिजे एका विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक लोकसभेची जमीन आसमानचा फरक आहे ही निवडणूक काय आहे हे देशाचं भविष्य ठरवणार निवडणूक आहे या निवडणुकीत काय होणार आहे देशाचा प्रधानमंत्री ठरणार सरकार देशाचं कोण चालवणार आहे ते ठरणार आहे त्यामुळे एका विधानसभेची बाय इलेक्शन आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक पूर्णपणे विशेष वेगळा आहे बरं विशेष वेगळा आहे त्यावेळेला स्टेट फाईट झाली त्यावेळेला अनेक पक्ष आघाड्या इकडं तिकडं सगळे स्थित स्थित्यंतर जी राजकीय सगळी बदलत होती तो तो काळ होता बऱ्यापैकी आणि वन टू वन ही गजब्याची पहिली निवडणूक झाली बरं आतापर्यंत कधी झाली नाही आज तरी आम्हाला काही फार नाही आम्ही बासष्ट राजांमध्ये तरी आम्हाला पडलीत मला असं वाटतं की ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे स्थानिक बातळीवर कोण उमेदवार आहे मोळ आहेत का अजून कोणी का तिकडे ते आहेत का अजून कोणी याचा विचार नाही होत मला असं वाटतं की कोणता लोकप्रतिनिधी दे हा देशाचा संसदेत जाऊन पुण्याचं प्रतिनिधित्व योग्य पद्धतीनं करू शकतो आणि देशाचा प्रधानमंत्री कोण होऊ शकतो कोणाच्या हातात द्यायचे मला असं वाटतं या दोन गोष्टीचा विचार जनता करेल Okay. का हो हा काही भावनिक होण्याचा विषय नसतो काय स्थानिक पातळीवरच्या चर्चेचा विषय नसतो हा कुठल्या व्यक्तिगत स्वरूपात ही निवडणूक जात नसते ही okay. निवडणूक ही देशाचं भविष्य ठरवणार आहे कसबा नाही मी म्हणलं ना की संदर्भ वेगळे असतात त्याचं विश्लेषण आम्ही नक्की केलेलं आहे okay. त्याचं आम्ही आत्मपरीक्षण नक्की केलेलं आहे आम्ही कुठे कमी पडलो नेमकं काय झालं हे केलं नाही आम्ही त्यामुळे मला आता उलट कसब्यात आम्ही अधिकच लीड घेणार हे मी तुम्हाला आज सांगतो हे तुम्हाला निकालानंतर कसब्यामध्ये जे काय मताधिक्य घेतलं आम्ही तोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ह्या निवडणुकीत होणार ओके म्हणजे तो तर पराभवाचं अजिबात नाही आमच्या सांगतो आज आमच्या सांगतो अजिबात कसब्यात आम्ही असं आमच्या जी काही तयारी झालो आणि जी काही एकूण सगळं दिसतंय चित्र तुम्हाला सांगतो कसब्यातच आमचं लीड तुम्ही मोजा ओके तुम्हाला त्याबद्दल एकदम ओके okay. uh, पुण्यातल्या उमेदवारांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तर तुमच्या शिक्षणाची माहिती पण आपण या निमित्तानं प्रेक्षक करण्यात येऊया तुमचं शिक्षण कुठं झालं काय झालं पहिलं मी क्लिअर करतो जो मुद्दा उपस्थित झाला जो सोशल मीडिया व्हायरल झाला हो। मी वाडेश्वर कट्ट्यावरती शब्द दिला त्याच्या आधी सुद्धा मी बोललो हो। वाडेश्वर कट्ट्यावरती मी सांगितलं होतं मी कुठल्याही उमेदवाराच्या बाबतीत उलट माझं वेगळं मत आहे माझं वेगळं म्हणजे तुमच्या माध्यमातून मला क्लिअर करते की कधीही मी व्यक्तिगत बोलणार नाही okay. व्यक्तिगत प्रत्येकाच्या पर्सनल ज्याच्या आयुष्यावरती बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही त्यामुळे तो मुद्दा ते कोणी डिझाईन केलं कोणी वाढलं खरं तर हा तपास केला के के गेला पाहिजे अजिबात मी त्या भानगडीचं माझ्या कुठल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म दिसलं का तुम्हाला कोणत्या नाही केलं आणि मी सांगितलेलं क्लिअर ओके की माझ्यावरती माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी माझ्या कुठल्या सोशल मीडियाच्या टीमनी किंवा कुठल्याही माझ्या पक्षाच्या सोशल मीडिया जे काही आमचे पदाधिकारी काम करतात अजिबात चालणार नाही व्यक्तिगत बोलायचं नाही आपण आपण काय बोललं पाहिजे मी काय केलं आणि मी काय करणार आहे माझ्या okay. पुण्यासाठी मी पुण्यासाठी आतापर्यंत काय केलं मला काय उमेदवार व्हावस वाटतंय मला काय तिकीट मिळावं असं वाटलं मला काय उमेदवार व्हायचंय आधी सांगितलं पाहिजे okay. आणि मी काय करणार आहे हे पण सांगितलं पाहिजे याच्यावर निवडणूक झाली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात काही संबंध जोडला नाही ठीक आहे आता पण माझा उलटा मुद्दा आहे की उलट उमेदवारांची आम्हाला ती तुम्हाला द्यावीच लागते प्राथमिक शिक्षण पहिलं गावाला झालं बरं माझ्या मुठ्याला माध्यमिक शिक्षण मी पेरूगेट भावी स्कूलला दहावीपर्यंत शिक्षण घेतलं मी म्हणाल तसं माझ्या गावाला माझ्या घराला एक कुस्तीची मोठी परंपरा आहे बरोबर माझे पंजोबा आजोबा वडील भाऊ सगळे पहिलवान माझ्या गावातल्या प्रत्येक घरात दोन दोन तीन तीन पैलवान बरं ही आमची परंपरा आहे त्यामुळे माझ्या घरच्यांना वाटलं की तू तालमीत जावं तर ता मी इथंच पुण्यात शाळेत असताना निंबाळकर तालीम खालकर तालीम माझी शाळा भावे स्कूल पाच मिनिटाच्या अंतर्गत निंबाळकर तालीम खालकर तालीम मी तिथंच आठवी नवी पासूनच सरावाला जायचो मी दहावी झाल्यानंतर माझ्या घरच्यांना असं वाटलं की मी कोल्हापुरी कुस्तीची पंढरी mm. तिथं खऱ्या अर्थानं कुस्ती ही चांगल्या पद्धतीनं लवकर पूर्ण वेळ तिथं कुस्ती खेळ शीख तिथं सराव म्हणून मला पाठवलं मी कोल्हापूरला कॉलेज केलं आणि माझं ग्रॅज्युएशन झालं मी बी ए मला वाटतं मला त्या वेळेला म्हणजे एकोणीसशे नव्वदला मी कोल्हापूरला गेलो जाऊन येऊन येत होतो परीक्षाने मध्ये काय आलं की पण नव्वदला दहावी झालो एक्क्याण्णवला मी अकरावीला होतो त्या पाच सहा वर्षाच्या काळामध्ये मी शिक्षण करून कुस्ती प्रशिक्षण घेणारा पुण्यातला एकमेव तिथे होतो ओके तर माझे काही मित्र आले शिकायला कॉलेजला ऍडमिशन घेतली पण कोणत्या कॉलेजला पण मी डीआरके रत्नाबा होतो त्यामुळे मी पहिलं तिथं घेतल्यानंतर शाहू कॉलेजला गेलो जिथे कुस्ती मी खेळायचो कौले, मी स्पोर्ट्स तेव्हा कॉलेजच्या माध्यमातून मी नॅशनल सुद्धा खेळलो युनिवर्सिटी मी नॅशनल सुद्धा कुस्ती खेळ त्यामुळे कुस्ती आणि शिक्षण दोन्ही मला कोल्हापूरला करता आलं मी पदवीधर झालो आणि मग मात्र मग पुन्हा ते वेध लागले सुरू झालो उत्सव मंडळ कार्यकर्ता आणि ओके पण कुस्तीत जावं असं काय नाही केलं ना मी पाच वर्ष मी चांगला सराव केला बऱ्यापैकी चांगलं कुस्तीत माझा जम कोणाबरोबर कुस्ती आठवते हो का मी, मी लिगामेंट इंजुरीमुळे बरं थोडस मला थांबावं लागलं बरं अगदी माझ्या तालुक्यातल्या ज्या जत्रेवरच्या कुस्त्या होतात त्या जत्रेच्या कुस्तीत जत्रेच्या त्या सुद्धा कुस्त्या केल्यात ओके तिथेही कुस्त्या केल्यात ओके okay. तो कुस्ती आता माझा माझ्या जीवनातला अविभाज्य घटक आहे कधी बाजूला नाही पण माझा मुद्दा होता की उमेदवारांचं शिक्षण हे राजकारणासाठी महत्वाचं हो असतं मी माझं व्यक्तिगत मत मांडेल की शेवटी मला असं वाटतं की लोक ठरवतील हो ते बरं मी माझं सांगितलं की मला तुम्ही विचारलं तुमचं काय माझं मी भाजपचा तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे मी पदवीधर आहे मी संघटनेत इतकं असं काम केलं मी महापौर म्हणून काम केलं स्थायी समिती म्हणून या शहराचे दोन अर्थसंकल्प केले ही मी माझी ओळख सांगितली ते, ते हो की शिक्षणाची गरज असते का ते आता शेवटी लोक सांगतील मी, मी आता असं काय बोललो तर त्याचा वेगळा अर्थ घेतला जाईल ओके ओके नाही त्याच्या ते विधान तुम्हाला प्रश्न विचारायचा असं एक कारण आहे थोडस हा म्हणजे पुण्याशी संबंधित विषय नाही आहे हा सुजय विखे म्हणून नगरचे भाजपचे उमेदवार आहेत तर त्यांनी समोरच्या उमेदवाराला असं आव्हान दिलं तुम्ही महिन्याभर क्लास लावा तुम्ही जर फाडफाड इंग्रजी बोलला तर मी माझा उमेदवारी अर्ज माघार घेईल तर मला ते इन जनरल मला विचारायचं की खरोखरीच शिक्षण हे महत्त्वाचं राजकारणच असतं का एवढंच फक्त त्या निमित्तानं मला विचारायचं आहे नाही आता तो संदर्भ वेगळा आहे हा संदर्भ वेगळा आहे अच्छा तुम्हाला त्यात पडायचं ते त्याच नाही अण्णा जे पुण्याचे लोकप्रतिनिधी आहेत ते गरिबांसाठी काम करत नाही असा एक आरोप होतो त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे पी एम पी एलची अवस्था जी गरिबांची सार्वजनिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडे तुम्ही मेट्रो वगैरे असे मोठे प्रोजेक्ट आणता मात्र पी एम पीकडे भाजप असताना पण दुर्लक्ष आलं काँग्रेसने तेच केलं तर तुम्ही या बाब बाबतचा काही नजारा बदलणार आहात का मी मगाशी म्हणाल तसं आम्ही काय केलं हे पहिलं सांगणार आहे लोकांना त्यामुळे मी स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना आणि महापौर असताना मी पदसिद्ध सद संचालक असतो पी एम पी एलचा तेव्हा मला साडेतीन वर्ष तिथं काम करायला या साडेतीन वर्षातलं मी तुम्हाला सांगतो मोजून पाच वर्ष पंधराशे नवीन बसेस आल्या या मागच्या दहा वर्षात एकही बस आली नव्हत्या सर पंधराशे नवीन बसेस पुण्याच्या ताफ्यात आल्या पीएमपीएलच्या आम्ही तो जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि त्याच्यात तुम्ही बघा या सगळ्या बसेस काय आहेत ई बसेस आणि सीएनजीच्या बसेस आहेत आज पुण्याच्या ताफ्यात ज्या बसेस त्यातल्या तुम्हाला दहा टक्के सुद्धा बसेस डिझेलच्या नाही येत आता सुद्धा आम्ही काढणार आहे त्यामुळे पुण्याची सार्वजनिक वाहतूक सक्षम वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आम्ही काम केलं ओके दहा वर्षात एकही बस येत नाही आणि पाच वर्षात पंधराशे बस आल्या सांगा ना आता कोणी काय केलं त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही ते केलं आणि मी मागासही सांगितलं की भविष्यात पुढे जाऊन आम्हाला मेट्रो पी एम पी एम एल इंटिग्रेट करायची आहे आणि बसेची संख्या वाढवायची आहे मेट्रोचा प्रवास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे त्याला कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्यामुळे आणि आमच्या काळात दोन तीन योजना पण आणल्या बघा आम्ही दस मे बस अटल बस योजना आता रुपयात तुम्ही तुम्ही शहरात कुठेही दहा रुपयात दिवसभर फिरू शकता गरिबांसाठी चांगली ना आज दिव्यांगांचे पास आहेत आज महिलांचा पास आहे ज्येष्ठ नागरिकांचा पास आहे ह्या योजना आहेतच ना चालू तुम्ही अटल बस जी योजना तुम्ही सांगितलं ती आज चालू आहे तुम्ही खात्री देऊ शकता एकदा आता मी थोडस मला असं वाटतं की थोडं मधल्या काळात काहीतरी तो प्रॉब्लेम झालाय आता प्रशासक आल्यामुळे लोकप्रतिनिधी नाही मला असं वाटतं काही मार्ग बंद झालेत असं माझ्या माहितीत आहे मला मा मी पूर्णपणे सांगतो की जेव्हा पुन्हा निवडणुका होती लोकप्रतिनिधी आम्ही म्हणून हे सगळं सगळीत करणार सगळं त्यामुळे शंभर टक्के शेवटी माझ्या शहराचा का महत्वाचा प्रश्न आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ओके माझ्या शहरातला सर्वसामान्य माणूस त्याने प्रवास करतो त्याला हव्या त्या सुविधा मला दिल्या पाहिजेत मी माझी जबाबदारी आहे मी शंभर टक्के त्याचं काम करणार आहे तुम्ही महापौर असताना तुमचा तुम्हाला जो मनापासून आवडला होता निर्णय तो निर्णय कोणता होता दोन तीन विषय खूप चांगले झाले म्हणजे मी तुम्हाला सांगतो की पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकमेव महापालिका आहे आपली जे स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय करू शकलं ओके मी चेअरमन असताना मांडलेला संकल्प जो काय अर्थसंकल्प त्याच्यात मी योजना आणली लोकांना वाटलं मेडिकल कॉलेज हा काय महापालिकेचा विषय काय काही करू शकत नाही काही करू शकत नाही पण मला खूप आनंद वाटतो समाधान वाटतं की पुणे महापालिकेच्या मालकीचं स्वतःचं स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्य महाविद्यालय झालं आज फर्स्ट इयरला जे मुलं पहिल्यांदा तेच थर्ड इयरला गेले आज तीनशे मुलं शिकतात आपल्या कॉलेजमध्ये बरोबर पुण्यात आम्ही स्वतःचे डॉक्टर आता म्हणजे याच्यातनं काय होणार आहे तिथे स्वतःचे डॉक्टर्स मिळतील पॅरामेडिकल स्टाफ मिळेल मेडिकल स्टाफ मिळेल आणि आमची आरोग्य यंत्रणा सक्षम होईल शहराची ती गरज होती शेवटी तुम्हाला शहराच्या सगळे विचार करताना शहराच्या आरोग्य यंत्रणा कोविडमध्ये पाहिलं आपण मला असं वाटतं तो एक निर्णय खूप चांगला झाला दुसरं मला असं वाटतं कोविडच्या काळामध्ये पुणे महापालिकेने जे काम केलं त्यावरती त्या गाईडलाईनवरती त्या गाईड मला वाटतं देशातल्या अनेक महापालिकेने आपला अभ्यास केला आपल्या लाईनवरती काम केलं मला खूप कौतुक वाटतं की सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे हा खरं तर महापालिकेचं काम hmm. नव्हतं प्राथमिक आरोग्य सुविधा देणं हेच केवळ महापालिकेचं काम आहे सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा देणं हे राज्य सरकारचं काम आहे पण तरीसुद्धा त्या काळात आम्ही कुणावर जबाबदारी ढकलली नाही आम्ही जवळपास तीनशे साडेतीनशे कोटीच्यावरती खर्च पुणेकरांचेच पाहिजे पुणे करायचे पण महापालिका म्हणून आम्ही केलं ओके आज आम्ही किती सक्षम झालो बघा आमच्याकडे एक हजारच्यावरती आज व्हेंटिलेटर आहेत आमच्याकडे ऑक्सिजन बेड तयार झाले आमचे दोन मोठे हॉस्पिटल तयार झाले नवीन म्हणजे तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलात त्याच्यापेक्षा सुंदर हॉस्पिटल बानेरला दोन मोठे आठशे बेडचे हॉस्पिटल तयार झाली मेडिकल कॉलेज झालं आमचे जवळजवळ आठ दहा बारा ऑक्सिजन जनरेशन प्लांट तयार झाले इतके सक्षम आम्ही झालो आज की भविष्यात कधी असा प्रसंग आला तर आम्ही आमच्या ताकदीवरती आहे आत्ता आम्हाला गरजच नाही त्याची इतके आम्ही चांगलं काम केलं कोविडचा काळ के वैद्यकीय महाविद्यालय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात आम्हाला यश आलं अजून आपल्या शहरामध्ये आजही जवळजवळ बावीसशे तेवीसशे मेट्रिक टन कचरा जनरेट होतो बावीसशे तेवीसशे बघा पुणे महापालिका ही छोटी महापालिका नाही पाच दहा लाख लोकसंख्येची नाही आपण साठ लाख लोकसंख्या गेलो देशातल्या मोजक्या शहरामध्ये दे आपण आहोत की आज शंभर टक्के कचऱ्यावरती आपण प्रक्रिया करतो okay. बावीसशे मेट्रिक टन कचऱ्या मधला एक किलोसुद्धा कचरा डंप होत नाही आज आपल्याकडे एवढे प्रोजेक्ट आम्ही उभे केले आम्ही अजूनही प्रोजेक्ट आमच्या पाईपलाईनमध्ये आहेत भविष्यात पुढच्या पन्नास वर्षाच्या या शहरातल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करण्याचा प्रश्न डंपिंगचा प्रश्नच येणार नाही पंधरा लाख मेट्रिक टन कचरा डम्प केलेला होता उघडीला देवाच्या देवाच्या उघडीला पोहोचून गेला असो चार पाच लाख मेट्रिक वाला आम्ही दहा लाख मेट्रिक टन कचरा पाय मायनिंग करून प्लॉट रिकामे केला म्हणजे लँड क्लिअर केली ओके मला असं वाटतं की खूप कामं केलीत खूप कामं झालीत मला खूप समाधान वाटतं की या पाच काळात नदीसाठी प्रकल्प सुरू झाला चांदी चौकाचा प्रकल्प सुरू झाला सिंहगड रोडचा उड्डाणपूल सुरू झाला कर्वे रोड मला सांगा पुण्यातला त्यावेळेस वाटलंच नाही म्हणजे तिहेरी उड्डाणपूल झाला दुहेरी उड्डाण खाली रस्तामध्ये पूल आणि वरती रेल्वे मेट्रो मार्ग बरोबर हा एक प्रयोग झाला ना यशस्वी केला ना आम्ही आमच्या काळात okay. नदीवरच्या पुलाची कामं चालू झालीत किती कामं चालू आहेत या शहरात हजारो कोटीची कामं झाली पाच वर्षात मला आम्हाला समाधान एक काम नाही मी दहा कामं सांगू शकतो पण अनेकांना असं वाटतं की मोहळ हे सगळे पक्ष श्रेष्ठींचे लाडके आहेत स्टँडिंगचे चेअरमन त्यांनाच मिळतं महापौरपद पण त्यांनाच मिळतं आणि खासदारकीची उमेदवारी पण त्यांनाच मिळते तर कसं काय तुम्ही कसे काय सर्वांचे लाडके झाले होतात नाही मी मी तुम्हाला सांगितलं तसं तीस वर्ष मी संघटनेत काम केलं मी काही काल पक्षात आलोय आणि मग मला खूप काय देत आहेत हा दिलं ते समाधानी मी मला हे तिकीट जरी नसतं तरी मी मागे वळून माझा प्रवास जर पाहिला सर्वसामान्य धाव्या दहाच्या खोलीत राहणार मी माझं अख्खं फॅमिली पाच लोकांचं कुटुंब धाव्या दहाच्या खोलीत राहणार मी याच्या निम्म होतं तिथपासून जर माझा या शहराचा महापौर बनवून मी गणेश उत्सव मंडळाचा एक कार्यकर्ता hmm. त्या गणेश उत्सवाचा शहराचा ज्याची शेकडो वर्षाची पर त्याचा यजमान होतो मी हे माझ्या सकल कार्यकर्त्याला अजून काय पाहिजे पण मला असं वाटतं माझे तीस वर्षाचं काम पण आहे मी संघटनेत काम केलं दिलं ते काम केलं अच्छा माझ्या आयुष्यात दोन तीन वेळा संधी आली होती मला नाही मिळाली पण मी संयम ठेवला माझं पक्षचं काम चालू ठेवलं हीच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे तिथं कार्यकर्त्याची एकनिष्ठता संयम त्याच्या कामाची असलेलं मेरिट सगळ्या गोष्टी तपासल्या जातात त्यामुळे विशेष करून माझा जीव आहे माझा प्रेम आहे असं माझं सोडा कुणालाच नाही देत असं पार्टी इथं कुणाला देत नाही असं इथं निवडून येण्याची साधारण क्षमता काय आहे तो कॅन्डिडेट निवडून कोण येऊ शकतो कोण नाही ह्याच्यावर विचार केला जातो देशात तसं निकष तेच आहेत आमच्याकडे सर्वे केल्याशिवाय काही होत नाही बरं हा सर्वे हा सगळ्यात सगळेच पक्ष करतात आता तेव्हा मला असं वाटतं की असं काही नाही आम्ही सगळे सारखे आहोत कोणाला तर एकाला मिळायचं म्हणून मला ओके तुम्ही लाडके तुमचं ते लाडकेपणाचा तुमच्यावरती जो चांगल्या अर्थान लाडका नाही काही चुकीची गोष्ट नाही आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे लाडके असता अनेक जर म्हणतात तर खरंच आहे का ते साहेबांचं सगळ्यांवरच प्रेम आहे हो बरं देवेंद्रजी हे असे नेते की ते कार्यकर्त्यांवरती प्रेम करतात मुंडे साहेब झाले देवेंद्र दे झाले कार्यकर्त्यांनी प्रेम करणार नेते होते म्हणजे त्यामुळे काम करतानाच शेवटी यश अपयश चढ उतार तर ते जे आयुष्य देतात जेव्हा याशी मंडळी पाठीशी असतात ना तेव्हा चिंता नसते काम करत राहणं एवढं डोक्यात डोक्यामध्ये तुम्ही स्पोर्ट्समन होता तर तुमची शेवटची कुस्ती तुम्हाला आठवते का मी नॅशनल खेळलो वाराणसीला इंटर युनिव्हर्सिटी तिकडे खेळलो कोल्हापूरचं जे खरं तर जसं आपण म्हणतो ना बालगंधर्व हो जसं प्रत्येक कलाकाराला वाटतं मग तो नाट्यसृष्टीतला असेल तो कला क्षेत्रातला असेल तो संगीत क्षेत्रातला असेल त्याला वाटतं बालगंधर्वला माझा एखादा प्रयोग झाला पाहिजे किंवा माझा एखादा कार्यक्रम झाला पाहिजे एक स्वप्न असतं असं तसं प्रत्येक महाराष्ट्रातल्या मला वाटतं खासबागमध्ये आपली कुस्ती झाली पाहिजे बरं त्यामुळे खासबागमध्ये अनेक वेळा मला तिथल्या Uh, कुस्ती मैदान असतील तिथल्या महापौर केसरी स्पर्धा असतील तिथल्या अनेक वेगवेगळ्या मैदाना म्हणजे मला कुस्ती करता आली मला कसबा मध्ये पण मला मैदाना कुस्ती करता आली अनेक कुस्ती छोटे मी काय फार मोठा पहिला नव्हतो hmm. मी मी हे सांगतो मी फार मोठा पहिला नव्हतो पण मी बऱ्यापैकी कुस्ती करत होतो चांगली कुस्ती करत होतो जिथे महाराष्ट्र शासनाचं पहिलं प्रशिक्षण कुस्ती केंद्र झालं कसबा वाड्यात तिथे मी तीन वर्ष काढली जिथे आधुनिक पद्धतीने व्यायाम सुरू झाला पहिला महाराष्ट्रातला जिथे मॅट आली जिथे प्रशिक्षक आले दिल्लीचे कोच आले अशा ठिकाणी दोन तीन वर्ष सराव करणं हे सोपं नव्हतं तिथं टिकून राहणं तोही सराव त्यामुळं मग बऱ्यापैकी काही जतकाव केल्या काही कारखान्याच्या साखर कारखाने कोल्हापूरात साखर कारखाने जे म्हणजे भोगावती कारखाना असेल कागलचा शाहू वारणा वागण्याचा कारखाना असेल यांच्या कुस्तीचे मैदान तिथेही कुस्त्या केल्या पुण्यातही कुस्त्या केल्या तो फिटनेस तसाच आहे का नाही आता ते बदल तसं का शेवटी आपलं दिनचर्या बदलली दिनकम बदलला तुमचं प्रायोरिटीज सगळ्यात प्राधान्य सगळं तुमच्या आयुष्यातली बदलली गेली व्यायामाची आवड आहे व्यायाम करत राहतो आता एवढ्या साठ महिन्यात नाही बरं बरं ओके तुमचं पुण्यातलं आवडतं खाण्याचं ठिकाण कोणतं आहे असं काही विशेष असं नाही पण सगळंच खातो अच्छा त्याच्यामध्ये मिसळी आवडते नॉनव्हेजही आवडतं असं काही स्पेसिफिक काही नाही कोणत्या पेठ्यातले लोक नाराज होतील उत्तर देत नाही काही नाही तर नको नाराज व्हायला मतदार नको नाराज व्हायला बाकी हॉटेलवाले नाराज झाला म्हणून तर म्हटलं तुम्ही शेवटचा पीएमपीचा प्रवास कधी केला मी शेवटचा ज्यावेळेस मला असं वाटतं की महापौर म्हणून सुद्धा मी शहरातल्या वेगवेगळ्या भागात प्रवास करायचो बर नाले पाणी असेल आमच्या पी एम पी एलची व्यवस्था नेमकी कशी आहे आमच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून पी एम पी एलच्या कशी आहे आमच्या कचऱ्याचे प्रोजेक्ट जे आहे चालू आहेत तिथं जाऊन तिथलं काम कसं चाललंय जेव्हा पाहणी मी वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्टची करायचो सर्वसामान्यपणे मला अनेक वेळाला महापौर म्हणून बसमध्ये मी अनेक वेळा प्रवास करायचो की लोकांना काय वाटतं लोकांचं काय म्हणणं आहे दोन तीन वेळा मी तर नक्की प्रवास केला त्याच्यामध्ये नक्कीच प्रवास केला त्याच्यामध्ये पण आता जेव्हा असं तुम्हाला संधी वाटेल ना की नाही बघता लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्यात तर तुम्ही तो प्रयोग तरी फिरायला मेट्रोनी प्रवास एवढ्या सहा आठ महिन्यात मी खूप वेळा मेट्रोनी प्रवास केला बरं मेट्रो त्या लोकांशी प्रवास करण्याशी बोललो त्यांची संवाद साधला तुम्ही बघा माझ्या सगळ्या ह्याच्या असेल मागच्या साहा महिन्यात तुम्ही खूप वेळा मेट्रोने प्रवास केला म्हणजे अगदी परवा रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं जेव्हा उद्घाटन होतं तर आम्ही आनंदनगरला माझ्या घरापाशी मी मेट्रोत बसलो बरं आणि तिथे उतरलो आणि कार्यक्रमाला सावरकर ओके, ओके। पिक्चर का हो कसा होता पिक्चर प्रश्नच नाही सावरकरांच्या संदर्भात तर काय त्यांचं जे काही जाजूला हिंदुत्व आहे त्यांनी जे काही समर्पण होतं केल्याने सगळं मला असं वाटतं की इतकी सुंदर कलाकृती पाहिल्यानंतर म्हणजे उस्मत लोक इतका प्रतिसाद आहे आजही त्याला खूप प्रतिसाद बरं वाटलं पण दरवेळेस म्हणजे काश्मीर फाईल्स पाहिला हो अच्छा दळस प्रपोगंडाचे भारा 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 भारा, पिक्चर असं काही नाही फॅमिली बरोबर फॅमिली बरोबर पिक्चर बघतो आदन म्हणा तो कुठला मराठी एक पिक्चर आला माझ्या मित्रांनी तो निर्माता दिग्दर्शक होता विनोद वनवे माझा मित्र ते काहीतरी बी एस सी अगदी काहीतरी तो आता आत्ता पहिले एक महिन्यापूर्वी सिनेमा सिनेमा पाहिजे असं काही असं काही नाही ओके प्रचारामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की पुणेकरांची जी प्रचाराची पातळी आहे म्हणजे पुण्यातल्या म्हणजे जी, जी वैचारिक पातळी ती टिकून राहावी यासाठी तुम्ही तुमच्याकडनं काय करणार मला असं वाटतं की या, तुम या शहराची एक संस्कृती आहे या शहरानं विठ्ठल गाडगिळून पसनं ते अगदी गिरीश भाऊ बापटांपर्यंत हे सगळे खासदार पाहिलेत हे सगळे कुठल्याही पक्षाच्या असू द्यात पण एक मला असं वाटतं की एक त्याची एक हे निश्चित होती पातळी निश्चित होती त्याचा या शहराच्या संस्कृतीशी या शहराच्या वैभवाशी एक कुठेतरी ते टिकून राहावं याच्यातनं त्याची पातळी कधी खाली आली नाही या लोकप्रतिनिधीने तुम्ही सगळ्यांनी मला असं वाटतं की माझ्यासारख्याने तर पहिले ते जपलं पाहिजे ओके तुम्ही व्यक्तिगत स्वरूपात okay. तुम्ही पातळी नाही सोडली पाहिजे मी या शहरातल्या नागरिकांना नाही आवडणार माझ्या पुणेकरांना नाही आवडणार आहे पुणेकर आज काय बघताहेत की माझ्या शहरातले नागरिक प्रश्न असतील माझ्या शहरातलं भविष्य पन्नास स्वयंभव कशाचं काय त्याच्यावर कोण काम करणार आहे त्याचा विचार कोण करतो हे काही ते आपलं नळावरती भांडणं चालल्यासारखे भांडायचं नाही मी ते ठरवलं मी बोलणार पण नाही कोणावर okay. मला माझं माझं पुन्हा पुढच्या शंभर घडवायचा आज okay. त्यासाठी मला काय वाटा येईल मी लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीत जाणार आहे तर मला ते काय करता येईल याचा विचार मी करतो माझ्या डोक्यात सतत चालू असतो मला खूप काम करायचं ओके मी ते खरंच करणार सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातला कठीण तुम्हाला वाटणार मतदारसंघ कोणता बापट साहेबांची निवडणूक जर पाहिली तर साई विधानसभेत आम्हाला मताधिक्य होतं बरं कोथरूड तुमच्या घरचा कोथूड आहे शिवाजीनगर पर्वती कसबा कॅन्टून मी कसब्यात सुद्धा तुम्हाला सांगतो माता तिक्के याच्यावरनं विचार पण ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं आणखी मला वाटत नाही मला 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 का नाही वाटत तर दहा वर्ष मोदीजींचं जे काम आहे आज पुण्यात तुम्ही बघा दोन ते अडीच लाख नुसती लाभार्थ्यांची संख्या आहे त्यांना थेट केंद्रातनं मदत मिळाली आहे कुठल्या ना कुठली योजना शंभर योजना सुकन्या योजना आहे उज्ज्वला गॅस योजना असेल जनधन योजना असेल कितीतरी योजना आहेत आपल्या आरोग्याची योजना आहे आयुष्यमान भारत आहे दोन ते सव्वा दोन लाख लक लोकांना लक तर नुसतं आहे थेट काँग्रेसच्या काळात स्वतः त्यावेळेस त्यांचे पंतप्रधान म्हणाले होते की एक रुपया जर केंद्रातनं खाली सर्वसामान्य माणसासाठी दिला तर पंधरा पैसे पोचतात पंच्याऐंशी पैसे गायब होतात आज थेट अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत ओके मला असं वाटतं दहा वर्षात मोदीजींनी या पुण्यासाठी खूप काही योगदान आहे मोदी सरकारचं बरं पाच वर्षे आम्ही चांगलं काम केलं आहे आम्हाला विश्वास आहे आम्ही नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के अपेक्षा पूर्ण केल्यात ठीक आहे म्हणत आहे मी शंभर टक्के काही ना काही गोष्टी राहिल्या असतील पण काही गोष्टी वेळेत होतात काही गोष्टींना वेळ लागतो तर आम्हाला बऱ्यापैकी पूर्ण करता आल्या काही चालू आहेत काही पूर्ण करायच्या होत्या ओके मला काही काळ लागणारच आहे मग मला असं वाटतं की हे सगळं पाहता पुणेकर हे विकासाला मत देतात कामाला मत देतात ओके निश्चितपणे मला खात्री आहे की हे सगळं पाहता राज्यातल्या सरकारने सुद्धा देवेंदी पाच वर्षे मुख्यमंत्री होते पुण्याला काय काय म्हणून नाही जे जे लागेल okay. ते देवेंदींचं okay. सा एक विशेष प्रेम पुण्यावरती ओके ते मी पुण्याच्या प्रश्नावरती कायम बोलतात पुण्याच्या विकासावर कायम बोलतात पुण्याच्या विजनवर कायम बोलतात त्यांच्या डोक्यात येते मग मला असं वाटतं की आत्ताचं सर काजी दादा असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील हे सगळी मंडळी पुण्याचा खूप विचार करतात ओके नुकते okay. दोन इतके चांगले विषय भिडेवाड्याचा विषय मागे लागला लवजीव साळव्यांचं स्मारक आज भूमिपूजन झालं हे सुद्धा जपतोय ही परंपरा आहे आमची आज महापालिकेला आम्ही लाल महालाचं काम कुठपर्यंत इतकं चांगलं करून गेलो बघ किती छान झालं आमचं लाल महाल कुठलीही गोष्ट विकास आमची संस्कृती आमची परंपरा सगळ्या गोष्टींचं एकत्रित मला असं वाटतं आमचं शहर हे सगळ्याच दृष्टीनं देशामध्ये एक वेगळं स्थान आहे आमचं ओके तर ते मला असं वाटतं कायम ठेवण्याचा प्रयत्न माझा कायमचा तुम्ही ज्यांच्या विरोधात गेली तीस वर्षे लढत होता तुम्ही एका संघटनेत काम करत होता आता जेव्हा राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते तुमच्यासोबत प्रचार फिरतील तेव्हा कोथरूड तुमच्या तुमचे निष्ठावान मतदार तुम्हाला प्रश्न नाही विचारणार का नाही शेवटी काय बघा एका एक लाईनवरती सगळे एकत्र आलेत मोदीजी हेच देशाचे प्रधानमंत्री पुन्हा व्हावेत आणि मोदीजींच्याच हातात देशाचं भविष्य सुरक्षित राहील ही भावना प्रत्येक पुणेकरांच्या मनात आहे देशवासियांच्या मनात आहे आणि म्हणून आमच्यासोबत आलेली मंडळी ही मोदीजींवर विश्वास ठेवून आलेत मोदीजी ज्या देशाचं भलं करतील हे सांगत आलेत त्यामुळे लोकांना नागरिकांना आता त्याच्यात की बाबा हे मोदीजी प्रधानमंत्री होण्यासाठी यांची सुद्धा तीच इच्छा आहे भावना काय तुमचं मत काय विचार काय तर तुम्हाला मोदीजी हवेत तेच आम्हाला हवंय मला नाही वाटत त्याच्यात काय त्याचा काही असं काही वाटत नाही ज्यांच्या आपण इतके संघर्ष केला ते त्यांच्या बरोबर परिस्थिती बदलत असते ना राजकारणात काल होतो ते आज नाही आज इथे उद्या नसणार ओके काही शेवटचे फक्त महत्वाचे आपण हे घेऊया काही काही नेत्यांची नावं सांगतो त्यांचं तुमच्या मनात एका वाक्यात वर्णन सांगायचं आहे देवेंद्र फडणवीस एक अष्टपैलू नेतृत्व बरं अजित पवार एक कार्यक्षम नेता ओके राष्ट्रवादीचे नेते असले तरी म्हणजे आहे कामाच्या बाबतीत आठवले प्रशासनावरती प्रचंड त्यांचं हे आहे ओके हां नियंत्रण आहे अच्छा चांगलं काम करतात एकनाथ शिंदे एक मला असं वाटतं की विचाराशी असलेली एक निष्ठता गिरीश भाऊ बापट सर्व समावेशक नेतृत्व अगदी अगदी okay. चाळीस वर्षे या शहराच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी काम केलं सर्व जात धर्म पंत समाज सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं ओके okay. लहान मुलापासनं ज्येष्ठापर्यंत प्रत्येकाशी ज्या पद्धतीने ते वागायचे बोलायचे प्रत्येकाला ते आपलेशी वाटायचे क्लास वाटतं असे होते बापट साहेब ओके आणि अनिल शिरोळे एक अत्यंत सुसंस्कृत आणि पारदर्शी कारभार किंवा दृष्टी असलेला नेता ओके अनिल शिरोळेंवर मला एक आठवण झाली की तुमच्या राजकीय आयुष्यामधलं तेव्हा तुम्ही एकदम तरुण होता आणि अनिल शिरोनच्या तिकीटावरनं काहीतरी वाद झाला आणि जोगेश्वरीमधलं भाजपचे कार्यालय काहीतरी फोडल्याचा तुमच्यावर आरोप झाला तर ते काय नक्की काय घडलं होतं ते हेच तर शेवटी आम्ही आमचं एक कुटुंब आहे सगळं प्रत्येकजण समजतो दोन सख्य भावातसुद्धा घरात वाद होता बरं घरात सुरू असतं काय हे तर आमचं इतकं मोठं कुटुंब होतं थोडंफार इकडे तिकडे होतं बरं ते लगेच शांत झालं विषय संपला होत असते ती एकमेकाची रिॲक्शन असेल थोडेफार इकडे तिकडं पण शेवटी आजही आम्ही इतक्या वर्षानंतर सुद्धा सगळे एकत्रच आहोत ना ओके सगळे एकत्र आहोत तेव्हा तुम्ही अँग्री एंग्री मिळत हो का आता त्यावेळेस माझं एकटं नाही बराच होतं माब होता सगळं होतं ते थोडं आम्ही आमचं चूक झाली कबूल केली झालं झालं ओके त्यातनं मागे नाही झालं चूक झाली पण ते त्याच्यात कार्यालय असा विषय नव्हता बरं कार्यालय नाही जिथं बसलो तिथं काही थोडंफार वादवादही झाली एवढाच विषय असं काही ठरवून कार्यालय झालं असतं काय नाही मी स्वतः फॉर्म भरून आलो होतो त्याच दिवशी मी मी स्वतःचा ए बी फॉर्म देऊन भरून आलो होतो काही कार्यालय थोडीच आहे शेवटी आमचा जीवकी प्राण पक्ष आहे आमचा आमची संघटना आहे त्याच्याबद्दल तडजोड नाही कुठं होऊ शकत ओके आपापसातले काही समज गैरसमज थोडेफार ताणतणाव होतात त्याच्यात काही फोडणं हा विषयच नसतं ओके आता अशा तांतणावर कसा विजय मिळवता ते तुम्ही शिकेल शंभर टक्के शिकवला थोडं वयामानाने <laughs> परिपक्व परिपक्वत तुम्ही परिपक्वच आहात पण तुम्ही म्हणता तसं कधी कधी भावनेचा उद्रेक होऊ शकता हे होते मुरलीधर आणणं आणि तुमच्या पुढच्या कार्यकर्त्याला लेटचं पडणं शु खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू धन्यवाद